साताऱ्यामध्ये गेल्या काही दिवसापासून कोरोनाने कहर माजवलेला आहे। 2000 कोरोना बाधित सातारा जिल्ह्यामध्ये रोज सापडत असल्याने साताऱ्यातील कोरोनाबाधितांची साखळी तुटायला तयार नाही। यामुळे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी काल एक निर्णय घेतला आहे। या निर्णयानुसार 25 मे पासून ते 1 जून पर्यंत असा 5 दिवस संपूर्ण कडकडीत लॉकडाऊन जाहीर केलेला आहे। लॉकडाऊनमध्ये संपूर्ण सेवा बंद राहणार आहेत। दूध, पेट्रोल, मेडिकल वगळून साताऱ्यामध्ये कोणतेही व्यवसाय सुरू राहणार नाही, असे आदेश सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी दिले आहेत। साताऱ्यामध्ये 1,47,000 कोरोना बाधित पेशंट सापडले असून सद्यस्थितीमध्ये 23,000 लोकांवरती उपचार सुरू आहेत, तर 3,445 कोरोना बाधित मृत्युमुखी पडले आहेत। 1,15,000 पेशंट बरे होऊन घरी गेले आहेत। सातारा शहराची वाढती कोरोनाबाधितांची संख्या ही प्रशासनाची डोखेदुखी बनलेली असून यामुळेच लॉकडाऊनचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला असून 5 दिवसाचा लॉकडाऊन साताऱ्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कितपत कमी करेल हे आता पाहावे लागणार आहे। गेल्या काही दिवसापासून सातारा जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन चालू होता, परंतु या लॉकडाऊनचा काहीही फरक सातारा जिल्ह्यावर पडलेला पाहायला मिळत नाही। गेल्या काही दिवसात सातारा जिल्ह्यात कमीत कमी 2,000 वरतीच रोजचे पेशंट सापडत आहेत, त्यामुळे सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत 1,46,000 एवढे पेशंट कोरोनाबाधित सापडलेले आहेत। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये आत्ता सध्या 22,000 पेशंट ॲक्टिवेट आहेत। 3,500 वरती कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवर साताऱ्यातील जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एक निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाच्या नुसार 25 मेपासून सातारा जिल्हा हा पूर्णतः लॉकडाऊन राहणार आहे। या लॉकडाऊनमध्ये दूध सेवा आणि पेट्रोल सेवा वगळता कोणतीही सेवा चालू राहणार नाही। अत्यावश्यक सेवासुद्धा बंद करण्यात आलेले आहे। मेडिकल, दूध आणि पेट्रोलसुद्धा जे चालू राहणार आहे हे फक्त अत्यावश्यक सेवेंसाठीच दिले जाणार आहे। त्यामुळे सातारा जिल्ह्यातील जो कोरोनाचा वाढता आलेख आहे हा कमी होण्यासाठी काही प्रमाणात मदत होणार का, आणि हा जो 5 दिवसाचा लॉकडाऊन पूर्णतः लॉकडाऊन केलेला आहे हा सातारकरांसाठी कितपत योग्य ठरणार आहे हेच पाहावे लागणार आहे। कॅमेरामन कुणाल खंडारेसह प्रकाश शिंदे।